आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये रोहित टेक्निकल। जर आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा। आज आपण आपली स्कॉलरशिप जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर ते आपण ऑनलाईन चेक करणार आहे। तर आपण कोणताही वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आता नवीन पेज ओपन केले आहे। नवीन पेज ओपन केल्यानंतर आपण गुगलवरती सर्च करूया स्कॉलरशिप। स्कॉलरशिप सर्च केल्यानंतर ॲप्लिकेशन लॉग इन महा डीबीटी या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। क्लिक झाल्यानंतर आपण स्कॉलरशिपच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे। तर सगळ्यात प्रथम आपण आपले युजर नेम, पासवर्ड व कॅप्शन बार भरून घेऊया। पूर्णपणे माहिती भरून झाल्यानंतर आपण खाली असलेल्या हिरव्या ऑप्शनवर क्लिक करूया, लॉग इन हेअर। लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालो आहे, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झालो आहे। साईडला असलेले माय ॲप्लिकेशन त्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। क्लिक झाल्यानंतर आपल्यासमोर एक असा पेज येईल। पेज आल्यानंतर ॲप्लिकेशन अप्रूवल या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। क्लिक झाल्यावर आपण पाहू शकता की चेक रिडीम स्टेटस, तर आपली स्कॉलरशिप अजूनपर्यंत जमा झालेली नाही आहे पण जमा होण्यास सुरुवात झाली आहे। इथे आपण पाहू शकतो की फंड ट्रान्सफर म्हणून ऑप्शन आला आहे, याच्या आधी अंडर डी बी ओ असं म्हणून ऑप्शन होतं, तर आत्ता ऑप्शन फंड ट्रान्सफर, त्यांच्याकडनं आपले पैसे ट्रान्सफर केले आहे, लवकरच ते आपल्या खात्यात जमा होतील व आपणास इथे रिडीम करण्याचं ऑप्शन येईल। आपणास पण असं सेम प्रोसेस येईल, आधी फंड ट्रान्सफर म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यानंतर साईडला असले आधार बँक लिंक या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। आपण पाहू शकता की माझे अकाउंट बँकेला लिंक आहे। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।